लोकसभा 2024 चा निकाल आपण पाहिला आणि अक्षरशः महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग करायचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं. आणि खास करून जर याचं श्रेय कोणाला जात असेल तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना जातच जातं, परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडीनं जर सर्वात जास्त कोणी सपोर्ट केला असेल तर ओबीसी एससी एसटी आणि मुस्लिम बांधवांनी मदत केली आणि त्याचमुळे महाविकास आघाडीचा विजय अतिसोपा झाला असं ऍज अ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचा युवकचा प्रदेश सरचिटणीस या नात्यानं प्राध्यापक नारायण खर्जे म्हणून मी व्यक्त करतो. आजचा महत्वाचा मुद्दा असा की ओबीसी बहुल, धनगर बहुल, मुस्लिम बहुल किंवा एससी एसटी असणाऱ्या आमच्या सर्वसामान्य घटकाला या महाराष्ट्राच्या या देशाच्या राजकारणात कोण सामावून घेणार आहे की नाही, आज हा खरा प्रश्न घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलो. आजच आटपाडीमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाची मीटिंग संपन्न झाली आणि यामध्येही खास करून खानापूर आटपाडीचा पुढचा विधानसभाचा आमदार कोण याविषयी चर्चा मुद्दा चर्चेला घेतला गेला. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे काही 550 धनगर बहुल, ओबीसी बहुल आणि सर्वसामान्य असतील वंचित घटकांमधील जे तळागाळातील 12 बलुतेदारांचे ज्या लोक असतील त्यांना जर आपण संधी द्यायची म्हणलं तर प्रत्येक चारही पक्षामध्ये आता आम्हाला असं दिसायला लागलंय की कोणाला तिकीट मिळणार आहे की नाही. परंतु खास करून आजचा मुद्दा खानापूर आटपाडी मतदारसंघाचा घेतोय. खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये ओबीसी, मुस्लिम, एससी एसटी, 12 बलुतेदार याची संख्या बघितली असता आजूबाजूच्या सांगोला असेल, मानखाटाव असेल, माळशिरस असेल या ठिकाणी दुसऱ्या असणाऱ्या परिसरातील फलटण पासून ते बारामती पर्यंत नवे नवे तर अहमदनगर जिल्ह्यातील असणाऱ्या आमच्या राम शिंदे साहेबांचा मतदारसंघ असो जिथे आज रोहितदादा पवार आमदार आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामधील 50 अशा मुख्य मतदारसंघामध्ये ओबीसी बहुल आणि धनगर बहुलांची संख्या आहे. आणि या 50 मधील जर टॉप 5 मतदारसंघ बघायचे झाले तर खानापूर आटपाडी मतदारसंघावर ओबीसी बहुल आहे. माझी इच्छा आहे आतापर्यंत लोकसभा तयार झाली, आतापर्यंत विधानसभा तयार झाली, पण या खानापूर आटपाडीच्या मतदारसंघातून एकदाही धनगर समाजाचा लेंगरे साहेब तोडता असा मुख्य प्रभावामध्ये विधानसभेचा आमदार निवडून गेलेला नाही. आणि म्हणूनच आम्ही आतापर्यंत इतक्या वेळा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी, सर्व जनतेनी, मग ओबीसी असतील, धनगर असतील, एससी एसटी असतील, मुस्लिम असतील, या 12 बलुतेदाराच्या लोकांनी जर असलेल्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना आम्ही जर मदत केली असेल तर 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर आमच्यामध्ये एखादा ओबीसी सर्वांना सामावून घेणारा एखादा उच्च शिक्षित पदाधिकारी एखादा ध्येय धोरणावरती लोकांच्या कामावरती आणि सर्वसामान्याच्या जनतेच्या मुद्द्यावरती जर कोण काम करत असेल तर तशा ओबीसी चेहऱ्याला या विधानसभेमध्ये संधी मिळणार की नाही. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचा पदाधिकारी या नात्याने मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तर आवाहन करतोच करतो, कारण खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये या वेळेला तरी 2024 मध्ये ओबीसीचा चेहरा द्यावा आणि ओबीसीचा बहुमान करावा जेणेकरून एवढ्या दिवस वंचित असणाऱ्या, कारण आम्ही इतके दिवस तुमच्यावरती पैरे जे केलेले आहेत एक तरी पैऱ्याची परतफेड तुम्ही आम्हाला 2024 या निवडणुकीमध्ये खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचा आमदार हा ओबीसीचा, धनगरांचा, मुस्लिम समाजाचा, एससी एसटी समाजाचा, 12 बलुतेदाराचा असावा अशी इच्छा व्यक्त करतो. आम्ही तर आमच्या सर्व असणाऱ्या संघटनांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं आम्ही एक जाहीर निवेदन पक्षाला देणारच आहे की तुम्ही सर्वे करावा आणि या ठिकाणची खरी लोकसंख्या आणि लोकांचा कल पाहावा आणि त्यानुसार काही लोकांच्या उमेदवारी बाबत आपण चाचपणी करावी. उमेदवारी चाचपणी करत असताना जर तुम्ही असं विचारात घेतलं गेलं तर जर एखादा उमेदवार जरी नाही मिळाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक शेतकरी कुटुंबातील एक धनगर समाजाचा उच्च शिक्षित तरुण म्हणून प्राध्यापक नारायण खर्जे म्हणून स्वतः मी जर कोण तयार नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो कोणी तयारी दाखवली तर अभिमानानं, स्वाभिमानानं माझ्यापेक्षा एखादा चांगला उमेदवार असेल, सर्वांना सहकार्य करण्याची ज्याची भावना असेल तर खानापूर आटपाडीमधून ओबीसीचा चेहरा दिला तरी पण काय हरकत नाहीये, परंतु जर कोणी नसेल
तर प्राध्यापक नारायण खजे या नावाने विधानसभा 2024 च्या आखाड्यामध्ये ओबीसी धनगर सर्वसामान्य वंचिताचा चेहरा म्हणून नक्कीच मला विधानसभा लढवायला आवडेल अशी इच्छा व्यक्त करतो। कारण बऱ्याच गोष्टी आम्ही पाहतोय, अन्याय 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 म्हणून किती वर्ष आमच्या या तळागाळातील समाजाने अन्याय सहन करायचा। 2024 पर्यंत कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे महायुतीतले आहेत सगळे पदाधिकारी ज्येष्ठ नेते किंवा आजी माजी आमदार माझ्यामध्ये तर सगळे एकाच पक्षामध्ये आहेत, एकाच महायुतीमध्ये आहेत। आणि महाविकास आघाडीकडे आता सध्या तरी चेहरा नाहीये, तर महाविकास आघाडीचा चेहरा जर ओबीसी धनगर मुस्लिम आणि एससी एसटी वंचित अशा असणाऱ्या बाला बरोदेदारांना जर दिला गेला तर नक्कीच कोणत्याही उमेदवाराला हरवण्याची धमक खानापूर आटपाडीमध्ये या ओबीसी चेहऱ्यामध्ये असेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। तुम्हाला जे काही मत व्यक्त करायचं असेल, ज्यांना कुणाला सुकल्पना द्यायच्या असतील, कारण टीव्ही चॅनलवरती नुसतं न बोलून परंतु गाव पातळीवरती जर गेलं तर खानापूर आटपाडीमध्ये कमीत कमी 50-60-70% नवे नवे तर आमच्या परिसरामध्ये आटपाडीच्या काही भागामध्ये 90% असणारे ओबीसी वंचित बहुसंख्यक जर लोक राहत असतील तर त्यांचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि खानापूर आटपाडीमध्ये ओबीसी धनगर मुस्लिम एससी एसटी वंचित 12 बलुतेदारांना संधी द्यावी अशी नम्र विनंती करतो आणि प्रत्येक आजी माजी आमदारांना विनंती करतो की तुम्ही आमचा पायरा फेडावा आणि ओबीसी धनगर समाजाचा एससी एसटी मुस्लिम समाजाचा बहुमान करावा अशी इच्छा व्यक्त करतो। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।